डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना निर्मळ शुभेच्छा. शुभेच्छुक देविदासराव पुजारी. आंबेडकर जयंतीनिमित्त आज रत्नागिरीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरीतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सर्वप्रथम धम्मपूजा पाठ घेण्यात आला. त्यानंतर त्यांच्या पुतळ्याला जमलेल्या बौद्ध बांधव व इतर नागरिकांनी पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर चित्ररथ रॅली काढण्यात आली आहे. ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून सुरू करण्यात आली आहे. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मारुती मंदिर परिसरात येथून रॅली पुढे माळनाका, जेलनाका, जयस्तंभ, एसटी स्टँड, अठोळा बाजार परिसर येथून परत आंबेडकर पुतळ्यापर्यंत या रॅलीची सांगता करण्यात आली आहे. या रॅलीमध्ये असलेले चित्ररथ सगळ्यांचे आकर्षक ठरत होते. यानंतर अजूनही विविध कार्यक्रमाचे आयोजन असल्याचे येथील आयोजकांनी सांगितले. आज महामानवाची जयंती आहे. पूर्ण जगामध्ये ती साजरी होते. आज रत्नागिरी देखील ती साजरी करण्यात येते. काय सांगाल? सर्वांना जय भीम. 2 वर्षाच्या कोरोनाच्या या पिरियडमध्ये एवढ्या जल्लोषामध्ये पूर्वीसुद्धा जयंती साजरी व्हायची, त्याच पद्धतीनं आतासुद्धा मोठ्या जल्लोषामध्ये भारतातच नव्हे तर पूर्ण जगभरामध्ये ही जयंती उत्सव साजरा होतो आहे. बाबासाहेबांचे विचार हे आचरणात आणण्यासाठी किंवा बाबासाहेबांनी बुद्धाचा जो मार्ग दिला त्याचं आचरण करण्याचं आज आम्ही वंदन करून प्रतिज्ञा करतो आहे. आणि ही जयंती जशी जगामध्ये साजरी होते तशीच रत्नागिरीमध्ये मध्येही फार मोठ्या उत्साहानं आणि जोरदार पद्धतीनं सुरू आहे. तुम्ही या जयंतीनिमित्तानं काय काय कार्यक्रमाचं आयोजन केलं? या जयंतीनिमित्तानं सकाळी आम्ही वंदना वगैरे घे पंचशील वंदना घेतली आणि त्यानंतर आता प्रवचनाचा कार्यक्रम आहे, रॅली आहे, असा विविध सांस्कृतिक कार्यक्रम आहे, क्रीडाविषयक कार्यक्रम आहे, अशा विविध कार्यक्रम आहे आज संपूर्ण दिवसभर. या निमित्तानं सर्वांना बाबासाहेबांच्या जयंतीच्या शुभेच्छा आशा देऊ शकतो की जात पंत धर्म याच्याही पलीकडं मी प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीय आहोत ही जे काय बाबासाहेबांची धारणा देशाप्रती प्रेम हेच फार महत्त्वाची आम्ही सर्वांना शुभेच्छा देऊ शकतो या निमित्तानं. आज महामानवाची जयंती इथे साजरी होताना दिसते, काय सांगाल तुम्ही? खूपच अभिमान वाटतोय. आज आता जवळजवळ आपण 2-3 वर्षांनी कोरोना काळानंतर ही जयंती साजरी करतोय. आम्हाला खूप अभिमान आहे की आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आणि खूप आनंद होतोय की या महामानवाची जयंती आज आपण इथे साजरी करतोय. काय सांगाल तुम्ही अजून बाबासाहेबांना? हां, बाबासाहेबांसाठी म्हणजे त्यांच्याबद्दल सांगण्यासारखं तर खूप आहे, पण त्याने जे आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो एक आपल्याला मंत्र दिलेला आहे तर त्याप्रमाणे आपण अनुयायांनी वागलं पाहिजे असं मला वाटतं. आणि खूप काही त्यांच्याकडून आपल्याला शिकण्यासारखं आहे, घेण्यासारखं आहे. जय भीम. आज इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते, काय सांगाल तुम्ही? खूप छान वाटतंय. खरं तर सगळ्यांना जय भीम पहिल्यांदा. आणि खूप छान वाटतंय कारण 2 वर्ष लॉकडाऊनमुळे आपण जयंती एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरी करू शकलो नाही आणि आज आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ही जयंती साजरी करतोय. आणि बाबासाहेबांनी तर आम्हाला खूप काही दिलं आहे, म्हणजे आज जे आम्ही जे महिलांना आज आम्हाला जे काही दिलं आहे ते सगळं बाबासाहेबांमुळे दिलं आहे. आज खरं बाबासाहेब म्हणतात ना, मी बांधलं असं सोन्याने घर माझं, पण माझा समाज मेला असा उपाशी पोटाने. आणि त्या बाबासाहेबांनी जर स्वतःसाठीच जगले असते तर आज आमच्यावर आज खूप कठीण अवस्था झाली आहे. बाबासाहेबांना जर होते म्हणून आज आम्ही इथपर्यंत, आज आम्ही चांगल्या बंगल्यातनं राहतो, गाडीतनं फिरतो आणि आज मी नोकरी करते ते निव्वळ बाबासाहेबांच्यामुळेच. आज 20 वर्ष माझ्या नोकरीला पूर्ण झाली, मला 2 प्रमोशन झाली आणि ती सगळी बाबासाहेबांमुळेच. मग त्यामुळे मी त्यांची शतशः आभारी आहे. आणि मी आपल्या समाजासाठी एकच असं एक सांगू शकते की तुम्ही सुशिक्षित बना, संघटित बना आणि संघर्ष करा, पण तो संघर्ष आपल्या हक्कासाठी करा, न्यायासाठी करा. आपल्यामधल्या मित्रांमध्ये किंवा आपल्या समाजातील लोकांमध्ये मतभेद करण्यासाठी संघर्ष करू नका. आणि शिक्षणाशिवाय ह्या जगात कुठलाही पर्याय नाही म्हणून बाबासाहेब जे नेहमी म्हणतात की वाघासारखं जगायचं असेल, शेळीसारखं जगू नका पण वाघासारखं जगा, कारण शिक्षण हे वाघिंच्या दुधासारखं आहे. तसंच तुम्ही सगळ्यांनी शिक्षण पूर्ण करूनच आपल्या पायावर उभं राहा हीच माझी आपल्याला ह्या जयंतीनिमित्त सांगणं आहे. आणि जय भीम. माधुरी राजेश कांबळे.